बांग्लादेश काँग्रेस समितीच्या वतीने तुमका सगळ्यांनी येवकार. आयच्या ह्या पत्रकार परिषदेचो विषय जावन आसा गोंयची लायट. आणि आयच्या ह्या पत्रकार परिषदेत माझ्या बरोबर आसात गोय प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष बाय सोनल मालवणकर आणि महिला काँग्रेसचे सरचिटणीस बाय सई वळवयकर. आयचो विषय जो आसा तो ज्वलंत विषय जावन आसा गोय राज्याचो लायटीचो मंत्री. फाटले फावटी आम्ही तेका पिके पिके म्हणतलो, ह्या फावटी पॉवर मंत्री म्हणटा. कित्याक तेका सत्तेचो पॉवर इतलो चढला की आयज तो लोकांक सामान्य लोक जे आसा तांकां धमकोवपाचे काम तेणी आयज चालू केल्ले आसा. लायटीचो मंत्री गोंयचो पॉवर मिनिस्टर सुधीन ढवळीकर हेणी काल विधान केला की आम्ही इंजिनियरांक धाडून सगळ्या घरांनी वचून लोकांची लायट त्यांचो लोड आम्ही चेक करतले आणि त्यांचे कारवाई करतले. कोणाचे? सामान्य जनतेचे, गोयकारांचे. जे घरांनी आपणाच्या लायट यूज करतात त्यांचो लोड जर ओव्हरलोड असा जाल्यार त्यांचे कारवाई जातली हे त्यांनी धमकी दिली असा. स्वामी गोयच्या पॉवर मिनिस्टरांक तुमच्या माध्यमातल्या विचारूंक सोदता की हो लोड ओव्हरलोड हो फक्त सामान्य जनता लागता काय इतरांकूय लागता? कित्याक तू जे उलयला विधान केला तुवें सांगला आपूण घरा घरांत वयतलो लोकांच्या घरांत मिनिस्टर एका इंजिनियरांक धाडटलो आनी तेंचेर कारवाय करतलो. तर पॉवर फक्त सामान्य जनताच यूज करता काय आणखी कोण करता? काय मंत्री पॉवर इतलो चढला की तो बाकीच्या सगळे विसरून गेला? फाटल्या विधानसभेत त्यांच्यानीच उत्तर दिले की या गोयांत जायते डिफॉल्टर असा, जायत्या कोटींनी रुपया सरकारी तिजोळी येणावळ असा हे हो स्वतः सांगता. जवळजवळ 14,000 डिफॉल्टर असा, 14,000 डिफॉल्टर असा ते कमर्शियल कॅटेगरीत. पण हो बंदूक रोखता जे जे घरांनी यूज करता, जे डॉमेस्टिक यूज करता त्यांना धमकी देता. 14,000 डिफॉल्टर जेव्हा तुझे कमर्शियल कॅटेगरीत असा आयज पासून तुम्ही किती केला हे उत्तर तुम्हाला दिवचे पडतले. जवळजवळ 635 डिफॉल्टर हे इंडस्ट्रीयल कॅटेगरीत असा. 2669 डिफॉल्टर हे गव्हर्नमेंट ऑफिसा, गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन, एडर्स सोसायटी ह्या कॅटेगरीत असा. 3480 डिफॉल्टर हे असे असा ज्यांची येणावळ 1,00,000 परस सुबेस असा. हा परतून सांगता, 3480 डिफॉल्टर असे असा ज्यांच्यानी प्रत्येकान 1,00,000 सुबेस पैसे या सरकारात देणे असा. सो हे सगळे ढवळीकर विसरलो. ह्या आकड्यावरसून तू दुर्लक्ष कित्याक करता? हेंका तू सोडटा आणि सामान्य जनतेक तू त्यांचा गोळो दाबूंक सोदता? हो कसलो प्रकार? हे कसले सरकार? अंत्योदय तत्वार चलपी सरकार सामान्य जनतेक तुम्ही धमकी देता? 14,000 डिफॉल्टर आणि येणावळ जी येऊपाची असा, 1,460.81 कोटी, 1,460.81 क्रोज ही येणावळ हा, ही केन्ना घेतलो? ही डेडलाईन तू केन्ना दितलो? हेचेर तू केन्ना उलयतलो?
2023 असेंब्लीन दिले आकड्यावर त्याच्यानंतर तुम्ही किती केले हो मोठा प्रश्न जाऊन असा याचा आज मेरेन स्टेटस किती असा हे आकडे असतात हे डिफॉल्टर असा आणि हे पैसे जे सरकारात येऊपाचे असा त्याचेर आज मेरेन सरकारान किती केला हो स्टेटस किती असा खे पावला हे आमका कळवून द्या आम्ही म्हणता तुम्ही चेक करा आमचो विरोध ना चेक करा पण गरीब सामान्य जनतेक तुम्ही धमकी देतात आणि दुसऱ्या वाटेन जे व्हडले पॉवर इंडस्ट्री आणि इतर जे मोठमोठे कारखाने चलोवपी हॉटेलां चलोवपी त्यांना तुम्ही काय करता त्यांना असंच सोडून दिल्या आम्ही म्हणता की तुम्ही जेव्हा सामान्य जनतेच्या घराकडे वयता जाऊ वचोंग सोदतात वचपाचे चितला आम्ही मागणी करता की पहिली या सरकारान जे मंत्री असा सरकारान जे आमदार असा या सरकारान जे व्हडले ऑफिसर असा या सरकारान जितले इंजिनियर असा आणि मंत्री आणि आमदारांच्या जो सगळं संस्था असा ह्यांचो पॉवर कितलो असा ह्यांचो लोड कितलो असा तो ओव्हरलोड असा काय डबल ओव्हरलोड असा हे पहिली चेक करा आणि मागे लोकांच्या घराकडे वचा मंत्री सुदीन ढवळीकर अंडरग्राउंड केबलिंगाच्या नावात मोठ्या मोठ्यान उलयता बरेच किती सांगता पण आमकां खबर असा की अंडरग्राउंड केबलिंग हे आयच्या वेळाची काळाची गरज जावन असा पण त्याचबरोबर हे काम करता असताना मोख जे विजन असपाक जाय जे मिशन असपाक जाय ती लोकांक बरी सुधारित लाईफ मेळपाक जाय पण आम्ही जाणा या सरकारचे जे विजन असा मिशन असा ते मिशन टोटल कमिशन जे काम चलता अंडरग्राउंड केबलाचे थंयसर कितले व्हडे असा थंयसर कितले चर मारल्या थंयसर कितल्या लोकांचो जीव धोक्यान असा त्याचेर देखरेख कोण करतलो मंत्र्यान फाटल्या काही दिसांनी तुमच्या माध्यमातल्यान सांगलेले की 8 दिसां भितर गोंयात जितले आम्ही उडके मारल्या अंडरग्राउंड केबलिंगाक ते 8 दिसांनी आम्ही ते पुरयतले त्यांचे डांबर गावतले ते ठाक ठीक करतले पण अजूनही गोयच्या कितल्याशाच वाठारांनी आयजूय खुणके असा आयजूय एक्सिडेंट जावपाची परिस्थिती थंय असा थंय काय सायनेज ना थंय काय बॅरिकेडिंग करूंक ना सो हेचेर लक्ष कोण मारतलो बारा हजार कोटी 2019 ते 2023 ह्या दरम्यान या सरकारान लायटीचेर खर्च केल्या 12,000 कोटी आकडो केलो 2019 तुमचा हो वावर सुरू झाला आज आम्ही 2024 असा कितली उदरगत तुमच्या लायटीच्या डिपार्टमेंटान झाली कितल्या लोकांक लायट बरी मेळ्ळी कितल्या इंडस्ट्रीक बरी लायट मेळ्ळी अनइंटरप्टेड लाईट कितक्या जणांना मिळाली घरांनी म्हणा इंडस्ट्रीनी म्हणा वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन आम्ही पळता 3-3 दीस थंयसर फ्लक्च्युएशन जाता बिचोले वाठारांत म्हापशा वाठारांत नोयडेडे वाठारांत सालिगांव वचत त्या गांवांनी आज लाईट लोकांक त्रास करता लाईट लोकांक सतायता आणि मंत्री सांगता हे सगळे जाता ते लोकांक लागून जाता सामान्य लोक जे पहिली लाईट फॅन चलयताले ते आज एसी चलयता म्हणून हो प्रॉब्लेम जाता गरीब लोक जर एसी आपणाच्या घरात घातले तर तुझ्या डोळ्यांत किती गेले तुका त्रास किती झाले म्हणजे सामान्य गरीब लोक असा त्यांच्यानी एसी घालप ना त्यांच्यानी गिझर घालप ना त्यांच्यानी आपणाचे जीवनमान आणि सुधारप करप ना फक्त तुम्ही मंत्री जे आमदार असा त्यांच्यानीच एसी घालप त्यांच्यानीच गिझर लावप पावसाच्या दिसांनी म्हाका ह्या मंत्र्याक विचारूंक जाय की पावसाच्या दिसांनी गरीब लोक खंयची एसी लायता पण त्या एसी घातल्या म्हणून ती फ्लक्च्युएट जाता पावसाच्या दिसांनी एसी कोण लायता कितेंय सांगा कितेंय उलोव हो मंत्री इतलो पॉवर देतो इतलो हे जाला घुसपाला की आज तो भियाला की आपणाक मंत्री पदावरसून काढून कोणाक दुसऱ्याक घालिताय म्हणून आपूण आनी कितें तरी करता येणावळ वाडोवपाक आपूण कितें तरी करता हे दाखोवपाक तो सांगता हे चॅकिंग जातले
चेकिंग यांच्या तकलेचे करपाक जाय, यांच्या तकलेचे वायरिंग हे घुसपाले असा. जेव्हा तुम्ही 12,000 कोटी फाटल्या 2019 मोडतात त्यांना सुधार जाऊक जाय असलो, सुधार जावपाक जाय असलो लायटिंग, सुधार जावपाक जाय असलो तुमचे जे स्टाफ लायनीचेर मरता तितून सुधार येवपाक जाय असलो, जे सामान्य निष्पाप मनीस गोयकार जे मेले तितून सुधार येवपाक जाय असलो, ह्या लायटीच्या लायटीच्या खात्याक लागून जे आयज आपला जो प्राण गमवल्या त्यांचा आकडो सांगता 2019-23 मेरेन 75 लोक हे लायटीचो शॉक लागून मेल्ले असा. जायते कडेन त्यांचे जंक्शन बॉक्स ओपन, त्यांचे ट्रान्सफॉर्मर खंय तरी फॉल्टी, खंयचो तरी वायर उकत्यो, हेका लागून जवळ जवळ 75 लोक मेल्ले असा. आणि ह्या 75 लोकांनी खुद लायटीच्या डिपार्टमेंटाचे स्टाफ मेल्ले असा. सो त्यांना तुम्ही 12,000 कोटी मोडतात त्यांना थंय सुधार जावपाक जाय, थंय सुधार तो दिश्टी पडपाक जाय. या कार्यकाळात 2019-23 या कार्यकाळात 50 जनावरां मेली. सुदीन ढवळीकर तुका सांगता 50 जनावरां मेली आणि या 50 जनावरांनी गोमातांचो बळी गेलो. गोमाता तुका सांगलेले एक वेळा आम्ही प्रायश्चित कर, गोमाताचो बळी गेला, जीव गेला, तुमच्या निष्काळजीपणाक लागून गेला, गोमाता मेल्या प्रायश्चित कर, रिझाईन जा. आम्ही विचारूंक सोदता की ढवळीकर या 12,000 कोटींचो गोयकारांक हिशोब दितलो काय? हे 12,000 कोटी मोडल्या उपरांत तितून तो इन्क्वायरी करतलो काय? या 12,000 खंय गेले, कसो खर्च जालो, कसली यंत्रणा हाडली, कसली यंत्रणा तेंच्यानी सब स्टँडर्ड यंत्रणा हाडली, कोणी पैसे खाल्ले, कोणी कमिशन खाल्ले, ही इन्क्वायरी करतलो काय? तेणी निश्चित ही इन्क्वायरी करची आणि हो आंकडो 12,000 कोटीचो हिशोब ह्या गोयकारांक दिवचो, ज्या घरांनी तू इंजिनियरांक धाडून तू इन्स्पेक्शन करपाचो असा त्या लोकांक तुवें ह्या 12,000 कोटीचो हिशोब दिवचो. 1,400 जे डिफॉल्टर आसात, 1,400 कोटी जे डिफॉल्टर रुपया आमकां येवपाचे आसा, 14,000 डिफॉल्टर जे आसा ते पैसे तेंचेर कारवाई केन्ना जातली हे त्या गरीब लोकांक सामान्य जनतेक ज्या घरांनी तू वचून इन्स्पेक्शन करपाचो असा तेंकां हे पयली सांग, ही कारवाई केन्ना जातली? ह्या गोंयान जायते लायटीचे चोर आसा, लायट चोरपी आसा, त्या चोरांचेर कारवाई करपाक जाय. त्या चोरांक लागून ह्या सरकारची तिजोरी खाली जाता, त्या चोरांचेर कारवाई करपाक जाय. त्या चोरांचेर कारवाई कर, त्या चोरांच्या घरात तुझे इंजिनियर पयली धाड. आमकां ह्या मंत्र्याक विचारपाचे आसा, जर तुका इतलेच लायटी बद्दल आणि येणावो वाढवपा बद्दल जर तुका स्वाभिमान आसा जाल्यार गोंयची तिजोरी लुटपी, गोंयच्या लायटीच्या खात्यान भ्रश्टाचार करपी मॉवीन गुदिनो हो आयज तुझ्या मंत्रिमंडळान आसा. कोटीनी रुपयांचो भ्रश्टाचार जाल्लो, तितून तेचे नाव आसले आदले मुखेलमंत्री, भारतीय जनता पार्टीचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार ह्यांच्यानी त्याच्या विरुद्ध कागाळ केली. कोटीनी रुपयांचो भ्रश्टाचार करपी मॉवीन गुदिनो बरोबर तू उठा तू बसता, जेणे लायटीचे डिपार्टमेंट काबार करपाक हातभार लायलो चोरांक, त्या मॉवीन गुदिनो बरोबर हो मंत्री उठा बसता कसो? हेची जाप गोयकारांक दी. जर तुका खरेंच गोंयकार गोंयांत लायटीच्या डिपार्टमेंटान येणावळ वाडोवपाची आसा, गोंयच्या तिजोरीन येणावळ वाडोवपाची आसा, जाल्यार तू जेन्ना रिव्हर नेव्हिगेशन डिपार्टमेंटाचो मंत्री आसलो, तू जेन्ना रिव्हर नेव्हिगेशन डिपार्टमेंटाचो मंत्री आसलो तेन्ना तुवें सोलर फेरीबोट घेवपाचे धाडस कशें दाखयले?
4004 कोटी म्हणून तुम्ही ही सोलर फेरीबोट घेतली किद्याक? होच मंत्री सरकारी पैसो त्याचो इबाड करपी होच मंत्री. आणि आयज गरिबाच्या घरात तू इन्स्पेक्शनाक धाडटा? तुझ्या घराकडे कोण इन्स्पेक्शनाक येतलो? सोलर फेरीबोट घेऊक तू आणि तुझे डेलिगेशन केरला गेलेच किद्याक? तो सरकार तो पैसो तुम्ही इबाडलोच किद्याक? याचे उत्तर तुका दिवचे पडतले. जेव्हा कॅप्टन ऑफ पोर्ट्स तुका सांगतालो की हे अनइकॉनॉमिक असा इकॉनॉमिकल असा, हितून काय फायदो जावपाचो ना, हितून नुकसान जावपाचे असा, त्यांना पुराय अभ्यास करपाक जाय. पण हे काय ऐकनासताना तू त्या वेळार केरला गेलो, आमच्या पैशांनी गेलो. लोकांनी हाऊस स्टे घरात हॉटेलात गेल्या, हॉटेलात हाऊस स्टे केला आणि ट्युरिझमच्या पॉलिसी अंडर ते लाईट वापरता, त्यांच्यावर किती कारवाई जाता. डॉमेस्टिक बिला फारीक करता पण ते कमर्शियल धंदो करता, त्यांच्यावर किती कारवाई करता. त्यांच्यावर कारवाई केना जातली? त्यांचे इन्स्पेक्शन केना जातले? जायत्या इंडस्ट्रीनी आज ओव्हरलोड चढ लाईट जे त्यांना परमिशन असा, जो लोड त्यांच्यानी दाखवला त्याच्या परस चढ इंडस्ट्रीनी जे लाईट वापरता, जे हिशोबा परस चढ प्रोडक्शन काढता आणि विकता विदाउट पेईंग टॅक्स, त्यांचे कोण कारवाई करतले? त्यांचे तुम्ही केना कारवाई करतले? हे आमका तुका सांगचे पडतले. आज तुम्ही लायटीची बिलां वाढयल्या, ती बिलां येवपाची असा. जेव्हा येतली त्यांना गरीब लोकांक सामान्य जनतेक ते कळटले, त्याची धक त्याचा उजो ती महागाय कितली असा हे कळटले. तुमका लोकांनी विरोध केलो जेव्हा तुमचे हियरिंग असले, त्या वेळार काँग्रेस पार्टीन विरोध केला. आमचे विरोधी पक्ष नेता युरी आलेमांव आणि आमच्या पार्टीचे अध्यक्ष अमित पाटकर हे थंय गेल्ले. गोयकारांच्या वतीन त्यांच्यानी म्हणणे मांडले की वीज दर आमका नाका, सामान्य जनता पहिलीच महागाईन त्रस्त असा. पण तुम्ही ऐकनासताना मुखार गेल्या. ही वीज दर त्वरित फाटी घेऊची आणि आमका खात्री असा, आता नव्यानूच केंद्रीय मंत्री झाले, केंद्रीय राज्य मंत्री झाले श्रीपाद भाऊ नाईक, यांच्यानी सांगला की आपणाक ती खबर नाचली, आता आपणाक कळा भरत झाला म्हणून बील, आणि आपण सरकाराकडे उलयतलो आणि वीज दर कमी करपाक आपणाचो प्रयत्न असतलो. खंय पॉवर मिनिस्टर? पळूया की भाऊ कितको वालोर असा, भाऊच्या उतरात कितको वालोर असा हे आमका ह्या बिलाच्या वरवीं येणाऱ्या बिला वरवीं आमका कळटले. की आमचो एमपी नॉर्थ गोवाचो एमपी जो केंद्रान मंत्री असा आणि तो पॉवर मिनिस्टर असा, त्या पॉवर मिनिस्टराचे गोय सरकार गोयचो पॉवर मिनिस्टर किती ऐकता आणि गोयकारांना किती थकाय देता ह्याची आम्ही वाट पळयता आणि त्याच्यानंतर आमची कारवाई असतली. हे वीज बिला जी वाढवल्या तितून तुम्ही लोकांचा काय विचार करू ना. लोकांची लोकांक मार्गाय लागता, इतर मार्गाय असा, लोकांच्या घरांनी बेकार तरणाटे असा, बेकारी असा, ह्याचो काय विचार करून देणार? सरकार जेव्हा खंयचे सत्तेर असा त्यांनी एकंदरीत सगळ्यांचा विचार करपाची गरज असता. पण हे सरकार उलयताना एक उलयता की आमचे सरकार अंत्योदय तत्वाचे चलपी सरकार, आमचे सरकार जो जो शेवटाक असा त्याचो विचार करपी सरकार. पण ह्या सगळ्या एकंदर प्रकारात दिसती पडता तुम्ही धमकी देता असताना त्या शेवटच्या गोयकाराकच धमकी देतात. महागाई वाढता असताना तुम्ही त्या शेवटच्या मनशाकच मारून उडयतात. जी बेकारी असा तितून तो शेवटचा गोयकार मनीसूच तो मरता. पण एकंदर हे सरकार हे इनसेन्सिटिव्ह जावन असा, अकार्यक्षम असा, असंवेदनशील असा. या सरकारात गोयकारांची जाणीव, गोयकारांची चिंता, गोयकारांची खंत हे कांयच ना. हे सरकार फक्त चलता ते मिशन टोटल कमिशना खातीर चलता. आम्ही लायटीच्या डिपार्टमेंटाचेर उलयता असताना या मंत्री जो सांगता की येणावो वाढवंक जाय, लायटी ओव्हरलोड जावपाक जायना, पण हांव मंत्र्याच्या नदरेक हाडून दिता तुमच्यो ज्यो स्ट्रीट लायटी असा त्यो स्ट्रीट लायटी ओव्हर टायम चलता.
कितल्याशाच वाठारांनी जायत्या आमच्या मीडिया भावांनी हो प्रकार जायत्या वेळार सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान उक्ताडार हाडला. जायते जागरूक नागरिक गोंयचे जे आसा त्यांच्यांनी हो प्रकार जायत्या वेळार उक्ताडार हाडला. स्ट्रीट लायटी ज्यो सकाळचो सूर्योदय जावच्या आदी बंद जावपाक जाय, ह्यो स्ट्रीट लायटी 10 झाली, 11 झाली, 12 झाली, 1.5 झाली तरी थोडे थोडे स्ट्रीट लायटी चालू असता हो प्रकार केन्ना बंद जातलो? तुझ्या डिपार्टमेंटान जेव्हा फोन करता खंयचो इंजिनियराकडे लोक वयता त्यांना सांगता की आमच्याकडे स्टाफ कमी असा, आमच्याकडे ज्युनियर इंजिनियर कमी असा, तू हो स्टाफ केन्ना भरतले? ज्या जाग्यार गरज असा ते स्टाफ तुम्ही केन्ना भरतले? जे इंजिनियर तुमकां जाय, एफिशियंट इंजिनियर जाय, एफिशियंट स्टाफ जाय, तो तुम्ही केन्ना भरपाले? कित्याक रावल्या? कित्याक भरिना? सो हे सगळे जाग्यार घाल पयली आम्ही मागता लायटीचो मंत्री पॉवर मिनिस्टर सुदीन ढवळीकर तुझ्याकडे मागता, तुझे डिपार्टमेंट पहिली जाग्यार घाल. बेस्ट ऑफ मिडिया मुखार येऊन सांगू नका की माय डिपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट इन गोवा. काय ना रे बाबा, बेस्ट डिपार्टमेंट किती ते गोयच्या कोणत्या कोणत्या कोचो विचार, त्यांना कसली लाईट मिळता, कितलो वेळ लाईट मिळता, कितली बिला येतात विचार, आणि मागे डिपार्टमेंट बरे. आज आताच बिचोलच्या एक पत्रकार बंधून एक पोस्ट घातला की इंजिनियर लायटी खातीर इंजिनियराक पोस्ट फोन केलो जाल्यार इंजिनियर फोन घेयना. आणि हो मंत्री सांगता की जर खंयचोय अधिकारी फोन घेयना म्हणजे तो काम करता. हे सुदीन ढवळीकरान तुमच्या मुखार सांगला. तुम्ही कोणीतरी विचारले तुमचे इंजिनियर फोन घेयना, तू फोन घेयना, पण त्यांनी सांगले की उत्तर किती दिले की फोन घेयना म्हणजे तो काम करता. कसले काम करता ते आमकां खबर ना. एक मिडिया भावान बिचोलच्यान एक कोच घातला पळयात जरूर की इंजिनियराक फोन केलो, इंजिनियर फोन घेयना. आणि त्यांनी सांगलेले मंत्र्यान सांगलेले येता त्या कांय दिसांनी आम्ही सगळी यंत्रणा जाग्यार घालतले, फोन घेतले, थंयसर आमचे वॉर रूम आसतलो, सगळे सिस्टमॅटीक जातले, सगळ्यांक उतर मेळटले, सगळ्यांक लायट बरी मेळटली. पण आयज मेरेन काय झाले ना, आयज मेरेन जर काल मेरेन जर कितें झाले तर गोंयच्या लायटीच्या मंत्रीन गरीब लोकांक सामान्य जनतेक फक्त धमकी दिवपाचे काम केला की तुम्ही सांगून रावा आम्ही तुमचे चेकिंग करतले. सो ह्या विषयाचेर, फक्त लायटीच्या विषयाचेर तुमकां जर कितें प्रश्न विचारूंक जाय जाल्यार विचार. आता जी चोरी झाल्या आणि काही फायन घातल्या ही योग्य असा? जर ती चोरी असा, चोरी असा, प्रूव्ड चोरी सारखी, जाल्यार तिचे कोणूच समर्थन करूंक शकना. चोरी ती चोरी, जे लायटीची चोरी करता त्यांना ख्यास्त ही जावपाक जाय. सगळो विषय येला ही चोरी झाल्या उपरांत तो उलयला ही चोरी त्या बरोबर ती हांव कितें म्हणटा चोरी तूं धर, ही चोरी धर, चोरांक धर, तुजें इन्स्पेक्शनूय कर, पूण फक्त गरीब लोकांक सामान्य जनतेक धमकी दिवं नाका की आमी तुमच्या घरांत येतले. हे 14,000 जे डिफॉल्टर आसा ते चोरूच, ते चोरूच, तांकां केन्ना धरतलो? 1,460 कोटी जे येवपाचे आसा ते केन्ना हाडटलो? ती चोरी ती केन्ना हाडटलो? हो मोठो प्रश्न असा. एके वाटेन तुमचे डिफॉल्टर असा, देखील दुसरे वाटेन तुमचे जे चोरी करता खंयचे धंद्याच्या नावावर डोमेस्टीक लायट वापरता ते बील फारीक करता आणि धंदो करता त्यांना कोण धरतलो? इंडस्ट्रीनी तुम्ही लोड जो अप्रूव्ड लोड असा त्याच्या पेक्षा चढ लोड वापरता त्यांना कोण धरतलो? धरा त्यांना. जे मोठे बिझनेसमॅन असतात, इंडस्ट्रियलिस्ट असतात, जे आमदार असा, मंत्री असा, त्यांच्यो संस्था असा, त्यांच्यो फॅक्टरी असा, त्यांना धरा. Thank you.